आरक्षण संबंधाने राज्य सरकार ने ओबीसी आयोगाला गोष्ट लो असे अलिखित आदेश दिल्याचे मी परवाई सांगितलं। त्याचं उदाहरण जर बघितलं तर अहमदनगर मध्ये ओबीसी आयोगाने सुनावणी निवेदन घेण्याकरता आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुनावणी घेणे आणि निवेदन घेणे याकरता कार्यक्रम पत्रिका जाहीर केली। मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलं आहे ओबीसी आयोग गठित करा तो झाला, आता ओबीसी आयोगाचं काम आहे तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय वार्ड वाईज मतदार यादीवरनं तिथल्या कर पावत्यावरनं जी काही यंत्रणा वापरायची ती यंत्रणा वापरून ग्रामपंचायतमध्ये असलेल्या सर्व यंत्रणा वापरून नगरपालिकेच्या यंत्रणा वापरून एकूण लोकसंख्येच्या ओबीसी लोकसंख्या किती आहे याचा डेटा तयार करायचा आहे आणि महिन्याभराच्या आतमध्ये तो डेटा तयार होऊ शकतो शासकीय यंत्रणा वापरून आणि आयोगाची यंत्रणा वापरून। हे विधानमंडळामध्ये अजित पवारजी विजय वडट्टीवारनी जाहीर केलाय आणि पहिलं काम हेच आहे आयोगाचं की तातडीने इम्पेरिकल डेटा तयार करणे जमा करणे। मध्य प्रदेशने सुद्धा या भानगडी केल्या नाही सुनावणीच्या निवेदन स्वीकारण्याच्या। मध्य प्रदेशने सरळ प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय एकूण लोकसंख्येच्या ओबीसी लोकसंख्या किती आहे हे तपासलं आणि त्याचा डेटा तयार केला ग्रामपंचायत वाईज केला नगरपालिका वाईज केला महानगरपालिका वाईज केला आणि तो आयोगाकडे सादर केला। आयोगाने मग सुप्रीम कोर्टाकडे दिला। हे अपेक्षित असताना आयोग ज्या पद्धतीने वागताय त्यावर मी पहिलेही शंका घेतली आताही शंका आहे माझी की या आयोगाला गोस्ट लोच्या सूचना दिल्या गेल्या आहेत आणि जाणीवपूर्वक महिन्याभरात होणारं काम हे सरकार येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत करणार नाही कारण या सरकारनी आणि आयोगाने हे काम सुरू केलं डेटा तयार करण्याचं। तर महिनाभरात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था डेटा द्यायला तयार आहे सोबत काम करायला तयार आहेत यंत्रणा पूर्ण वापरायला तयार आहेत। मतदार यादीवरनं ओबीसी लोकसंख्या निघू शकतं पण यांना येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरच्या पूर्वी डेटा तयार करून सुप्रीम कोर्टाची परवानगी घेणं वेळ आहे अवेलेबल आहे यांच्याकडे वेळ तरी चालढकल करतायत आणि म्हणून ह्या अशा बैठकी रद्द कराव्या आयोगाने आणि तातडीनं आजपासून संपूर्ण महाराष्ट्राची महसूल ग्रामविकास कृषी आरोग्य सारे यंत्रणा कामात लावून मतदार यादीवरनं आणि ग्रामपंचायतनिहाय डेटा तयार करावा। हे सर्व कार्यक्रम रद्द करावे हे चुकीचे कार्यक्रम लावले आहे हा वेळकाळूपणा आहे। सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं नाही आहे म्हणून वेळकाळूपणा केलेला आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की आयोग सुद्धा सरकारच्या प्रेशरमध्ये काम करत आहे। आयोग हे सरकारच्या संपूर्ण प्रेशरमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं इच्छुक नाही आहे आणि म्हणून आयोगाने हे दौरे रद्द करावे आणि तातडीनं आजपासून इम्पेरिकल डेटा जमा करण्याचं काम चालू करावं अशी मागणी आमच्या आपल्या माध्यमातून मी करतो आहे। महाराष्ट्र के ओबीसी रिजर्वेशन को लेकर जो आयोग तैयार किया गया वो आयोग अहमदनगर में जिस प्रकार से सुनावनी डेलीगेशन लेने का जो उन्होंने प्रोग्राम लगाया पूरे स्टेट में लगाने वाले हैं ये केवल टाइम पास करने का काम चालू है। सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिया है उसमें स्पष्ट रूप से 4 मार्च 2021 के आदेश में लिखा है कि आयोग गठित होने के बाद तुरंत इम्पेरिकल डेटा की कार्रवाई चालू करो ग्राम पंचायत में वार्ड वाइज मतदार यादी के ऊपर वहां के टैक्स रजिस्टर लेकर तुरंत इसकी कार्रवाई चालू करो सारी यंत्रणा रूरल डेवलपमेंट अर्बन डेवलपमेंट रेवन्यू डिपार्टमेंट की सारी यंत्रणा काम में लगा के एक महीने में हो सकता है। मध्य प्रदेश ने पहला काम डेटा जमा करने का किया है बाद में ऑब्जेक्शन सुनावनी वगैरह बाद में हो सकती है
लेकिन ये सरकार का, मुझे एक परसों भी मैंने कहा, अभी भी मैं कहता हूं कि ये सरकार का प्रेशर है आयोग के ऊपर कि सितंबर अक्टूबर कैसा भी आप निकालो, ये चुनाव होने जाने दो, बाद में डेटा वेटा तैयार करिए, अभी तो केवल आप टाइम पास करिए, ऐसा आदेश मुझे लगता है आयोग को दिया हुआ है। इस वजह से आयोग इस प्रकार की सुनावनी, इस प्रकार के निवेदन लेने के लिए घूम रहे हैं। ये सुप्रीम कोर्ट ने कहा ही नहीं है, सुप्रीम कोर्ट ने केवल डेटा कहा है और डेटा के बाद उसका बैकवर्डनेस क्लियर करने के लिए कहा है। ये सारी चीजें छोड़ के आयोग ये भलती तरफ जा रहे, सितंबर तक टाइम पास कर रहे। आज भी अगर आयोग ने निर्णय लिया और हमारे महाराष्ट्र की सारी यंत्रणा का वापर किया मध्य प्रदेश जैसा, तो एक महीने में सारा कंप्लीट डेटा बन सकता है, बैकवर्डनेस क्लियर हो सकता है और अभी एक महीने के अंदर जून में सुप्रीम कोर्ट में जाकर आने वाले सितंबर अक्टूबर के चुनाव में ओबीसी आरक्षण मिल सकता है। एक महीने के अंदर सारा काम हो सकता है, लेकिन दो महीना इस जिले जिले में घूम के टाइम पास करने का काम आयोग कर रहा है, आयोग के ऊपर सरकार का प्रेशर है ऐसा मुझे लगता है। माननीय पंतप्रधान मोदी जी ने देश की हालत देखकर नेशनल इंटरनेशनल लेवल पर यह पेट्रोल डीजल निर्णय होता है, लेकिन देश की महंगाई की हालत देखकर पेट्रोल और डीजल के रेट कम किए, लेकिन ठाकरे सरकार इस 100 रुपए में 40 रुपए लेती है, 100 रुपए में से 40 रुपए ठाकरे सरकार को जाते हैं, तो ठाकरे सरकार को विनती है जैसा बाकी सरकारों ने 15 रुपया 20 रुपया राज्य सरकार का सेस कम किया, टैक्स कम किया, वैसा ठाकरे सरकार ने 20 रुपया कम करना चाहिए और दिल्ली और केंद्र सरकार और राज्य सरकार मिलके दोनों मिलके कम से कम 30 रुपया इसमें कम हो सकते हैं। बाकी राज्यों ने भी 15 से 20 रुपया कम किया है। ठाकरे सरकार पूरी वसूली सरकार है, इसमें जितना वसूल करना वसूल कर रहे हैं और केंद्र सरकार के नाम पे झूठे आरोप करके अपना टाइम पास कर रहे हैं। मेरी डिमांड है ठाकरे सरकार से, अगर जनता के हित में महाराष्ट्र के हित में काम करना है तो आज के आज 20 रुपया कम करना चाहिए। महाराष्ट्र मध्ये एकच अडचण आहे की तुम्ही जर जनतेला जर रिलीफ दिला तर तिजोरीत पैसे कमी होईल आणि महाविकास आघाडीला वसुलीला कमी पैसे पडतील आणि म्हणून ज्या ठिकाणी इंटरेस्ट आहे ज्या ठिकाणी वसुली मिळते त्या ठिकाणचे काम कमी होतील आणि म्हणून त्यांना पब्लिकला देण्यात इंटरेस्ट नाही। तुम्ही बघा पब्लिक इंटरेस्टचा सर्व योजना बंद आहे। तुम्ही बघा जो डायरेक्ट आपण डीबीटी करायचो डीबीटीचा योजना बंद केला कारण डीबीटी डायरेक्ट जनतेच्या खिशात जातं। ज्या तुम्हाला डायरेक्ट वापरायचे आहे जिथून वसुली महावसुली मिळतं त्या ठिकाणी त्यांना हे पैसे कमी जातील आणि म्हणून या पैशाचा वापर ते काही कमी होऊ देणार नाही। हे पैसे वसुली सरकारच्या कामात आले पाहिजे म्हणून त्यांचा दिमाग माइंड आहे। हे जर देवेंद्र फडणवीस सरकार असतं महाराष्ट्रामध्ये तर मला माहिती आहे देवेंद्रजी निर्णय घेतला असता तातडीने 25 रुपये रेट कमी करून टाकले असते केंद्र सरकारसोबत। तर हे आम्हाला आमच्या सरकारमध्ये कधी वसुली इंटरेस्ट नव्हता, या सरकारमध्ये केवळ वसुली इंटरेस्ट आहे म्हणून पेट्रोल डिझेलचे दर कमी होत नाही। 20 रुपये कमी केले पाहिजे, अर्धे कमी केले पाहिजे, 40 रुपये आपण घेताय 20 रुपये कमी केलं पाहिजे। आणि मी परवा म्हटलं होतं पुन्हा एक ओबीसी आरक्षण संदर्भाने की मंत्र्याचा गट माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने पाठवला पाहिजे मध्य प्रदेशमध्ये आणि आयोगाने सुद्धा त्या आयोगाची मदत घेतली पाहिजे। काय त्या आयोगाने केलाय, ज्यांनी कुठली मदत घेतली नाही, कुठलाही गट स्थापन केला नाही। मुख्यमंत्र्याला जर सिरियस असते तर मुख्यमंत्र्यांनी आयोगाला तातडीने मध्य प्रदेशला रवाना केलं असतं, मंत्री गटाला मध्य प्रदेशला रवाना केलं असतं। पण माननीय मुख्यमंत्री मंत्रीगट पाठवत नाही आहे, आयोगाला पाठवत नाही आहे, उलट त्या ठिकाणी मंत्र्यांना काही माहिती नाही आहे। अजूनही ओबीसी मंत्री अभ्यास करत नाही आहे, अजूनही ओबीसी मंत्र्याचा इंटरेस्ट याच्यामध्ये नाही आहे। आणि माझं तर म्हणणं असं आहे की आता जर तुम्ही 30 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू, नाहीतर जूनच्या पहिल्या आठवड्यात माननीय चंद्रकांत दादा भारतीय जनता पक्षाचं ओबीसीचं शिष्टमंडळ तिथल्या ओबीसी आयोगाला भेटण्याकरता, त्या ओबीसी आयोगाच्या सदस्यांना भेटण्याकरता, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरता
चंद्रकांत दादा शिष्टमंडळाची नियुक्ती करणार आहे, त्याची अधिकृत घोषणा करणार आहे। तोपर्यंत राज्य सरकारनी ओबीसी मंत्र्यांना आणि आयोगांना मध्य प्रदेशला पाठवून महिनाभरात कसं होऊ शकतं याचा पूर्ण अभ्यास करून यावं आणि तातडीने महिनाभराच्या आत ओबीसी आरक्षण द्यावं अशी मागणी मी करतो आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे